आणि जागी जागी तुम्हाला एरोज दिसते, तेच तुम्हाला फॉलो करत करत पुढे जायचं आहे. आता बघूया पुढे आपल्याला काय बघायला मिळतं. वॉटरफॉल एक्सपेक्टेड आहे, लेट्स सी हाऊ इट इज. बिगिनर ट्रेनरसाठी ही ट्रेक खूप छान आहे, सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा ज्यांनी ट्रेकिंग नाही केली पण त्यांना करावीशी वाटते. ऍरो दिसला आहे, आम्ही सध्या या मार्गाने इथे आलेलो आहे. ॲरोच्या सहाय्याने खूप मदत मिळाली आम्हाला, पण इथून खूप डिफिकल्ट वाटते. जसं तुम्ही बघाल की खूप मोठे मोठे स्टोन्स आहेत इथे आणि थोडं डिफिकल्ट वाटते वर जाणं. सो आम्ही सजेस्ट करू, बिकॉज पाऊस पडला असल्यामुळे थोडा पाय पण स्लिप होतो आहे, तर तुम्ही काठी वगैरेचा यु नो सपोर्ट घ्या, सो तुम्हाला वर जाण्यासाठी थोडं इझी पडेल. आणि जर तुम्ही बिगिनर आहात आणि तुम्हाला जर रॉक क्लाइम्बिंग वगैरे तुम्ही नाही केली आधी, सो आय विल सजेस्ट की तुम्ही इथपर्यंतच करा, पावसाचा आनंद घ्या. पाऊस आता जास्त झाला नाही आहे त्यामुळे इथे पाणी नाही आहे, अदरवाईज जर पाऊस जोराचा झाला, मोठा झाला, देन इथे खूप मस्त धबधबा असतो, त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. इथे यायला आम्हाला 2 तास लागले खालून, सो जर तुम्ही इथपर्यंत जरी आलात तरी इट इज मोर दॅन इनफ, यू विल एन्जॉय अँड इट इज रिअली रिअली नाईस. मित्रांनो, आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथे कुठेही शेवाळ असल्यामुळे आणि मातीमुळे आय गेस और ॲरोज जे आहेत ते मिटलेले आहेत आणि आम्हाला कुठेही मार्ग दिसत नाही आहे, बट स्टील हा मार्ग वरच्या दिशेने जातो आहे आणि आम्ही आशा करतो की पुढे काहीतरी आम्हाला मार्ग मिळेल. सो लेट्स सी. मोठे मोठे दगड आहेत, बट स्टील आम्ही ट्राय करतोय की जेवढा आम्हाला जाता येईल तेवढा आम्ही पार करण्याचा प्रयत्न करतोय आणि जिथे नाही जमेल बघूया तिथे. सो आमच्या सोबतच राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. द ब्ल्यूटोन ट्रॅव्हलरला फॉलो करा, व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाऊस पडतोय, खूप मस्त वातावरण आहे, इथे घराचा आवाज ऐकू शकतात. बस आता फक्त इथे शांतपणे बसते निसर्गाचा आनंद. या ठिकाणी या.